नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचं नाव आहे वाचन। या धड्याचे लेखक आहेत गोपाळ गणेश आगरकर। तर चला, वेळ न घालवता धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। गुरुमुख, वाचन, विचार, अवलोकन, संवाद इत्यादी ज्ञान संपादनाची अनेक द्वारे आहेत। त्यापैकी वाचन हे अत्यंत महत्त्वाचे आहे। वाचनाचे दोन प्रकार आहेत, एक प्रकार दुसऱ्यासाठी व एक स्वतःसाठी। आपण जे वाचतो ते आपले आपण लिहिलेले असते किंवा दुसऱ्याने लिहिलेले असेल। कोणतेही पुस्तक किंवा लेख वाचण्यासाठी हातात घेण्यात दोन हेतू असतात, माहिती मिळवणे किंवा करमणूक करणे। पुस्तके ज्या प्रकारची असतील त्या प्रकारचा परिणाम ती वाचणाऱ्याच्या मनावर होईल। वाईट पुस्तके वाचण्यापेक्षा काही न करणे बरे, कारण काही न करण्याने मनाला निदान कोणताही वाईट नाद तरी लागत नाही। ज्यांनी वाचण्याचे पवाडे गायले आहेत त्यांनी ते चांगल्या वाचनाने गायले आहेत। पुस्तके ही एक प्रकारचे मित्र आहेत। बहुश्रुत सन्मित्राच्या सहवासापासून होणारे बहुतेक फायदे चांगल्या वाचनापासून होऊन शिवाय त्या सहवासापासून न होणारे असेही अनेक फायदे होतात। ज्ञानाचा ज्या चार साधनांविषयी वर थोडासा उल्लेख केला आहे ती सर्वांस प्राप्त असतील किंवा नसतील, वाचन मात्र स्वल्प खर्चाने किंवा थोड्याशा अंगमेहनतीने सर्वांस प्राप्त होण्यासारखे आहे। विद्वान गुरु भेटेल किंवा न भेटेल, संवाद करण्यासारखा मित्र प्राप्त असेल किंवा नसेल, स्वतंत्रपणे बिनचूक विचार करता येण्यासारखे शिक्षण मिळाले असेल किंवा नसेल, सहज घेता येणारे किंवा बुद्धा घ्यावे लागणारे अनुभव घेऊन पाहण्याच्या सोयी असतील किंवा नसतील। पण वाचनाची मात्र तशी स्थिती नाही। मुद्रणकला भरभराटीस आल्यापासून हे ज्ञान साधन अत्यंत सुगम झाले आहे। किंबहुना काही स्थितीत ज्ञान करून घेण्यास दुसरे कोणतेही साधन उपयोगी पडतच नाही। कोणत्याही विद्वानाला कोणत्याही विषयावरील आपले विचार सर्व ठिकाणी स्वतः हजर राहून स्वमुखाने सांगता येणे अशक्य आहे, पण तेच त्याने लिहून काढले व पुस्तकरूपी प्रसिद्ध केले तर त्याच्यापासून पाहिजे त्याला फायदा करून घेता येणार आहे। वाल्मिकी व्यासादी महाकवींनी आपले विचार लिहून ठेवले नसते तर रामायण आणि महाभारत यांच्यापासून लोकांना आज हजार वर्षे जे ज्ञान व जी करमणूक होत आहे ती कुठून होती? या महापुराणांप्रमाणेच ऐतिहासिक इतर ग्रंथांची व परदेशी ग्रंथांची गोष्ट आहे। पुस्तकाद्वारा इंग्रजी भाषेतील ज्ञानभांडार आम्हास खुले झाल्यामुळे आम्हास केवढा लाभ होत आहे। अलीकडील पाश्चिमात्य भाषांत भाषांतरांच्या सहाय्याने सुधारलेल्या भाषातील उत्कृष्ट उत्कृष्ट विचारांचा संग्रह केला आहे व प्रतिदिवशी करत आहेत। इंग्रजी या एका भाषेतील ग्रंथ आम्हास वाचनास मिळू लागले त्यामुळे युरोपातील फार प्राचीन काळापासून आजपर्यंत झालेल्या विद्वानांपैकी ज्यांनी आपले विचार लिहून ठेवले आहेत त्यांची भाषांतरे आम्हास वाचण्यास सापडणार आहेत। सारांश काय की महान महान तत्ववेत्ते, इतिहासकार, शास्त्रज्ञ व कवी आपापले विचार पुस्तकरूपी नौकेत घालून न ठेवते तर ते काळाच्या उघात कधीच बुडून जाते व त्यांच्या व्यक्तिचितही मागमूस आम्हाला लागला नसता, पण त्यांनी आपले विचार ग्रंथित केले त्यामुळे विचाररूपी मालाने भरलेल्या या ग्रंथनौका पाहिजे ते त्याला हव्या त्या किनाऱ्यावर उतरवून घेऊन त्यातील मालास हात घालता येतो। गुरुमुखापासून होणारा फायदा विद्यार्थ्यास फार झाले तर शाळेत किंवा विद्यालयात करून घेता येतो। एकदा शाळा सुटली की विद्यालयीन पदवी प्राप्त झाली म्हणजे गुरुला सोडून व्यवहारात पडावे लागते। व्यवहार पाठीमागे लागला म्हणजे ज्ञान संपादनास पुस्तकांशिवाय दुसरे साधन राहत नाही। शिकलेल्या लोकांपैकी 95% नोकरीत किंवा उद्योगात पडल्यावर वाचनाची इच्छा मुळीच राहत नाही असे आमच्या सध्याच्या स्थितीवरून दिसते। चांगली चांगली पुस्तके व वर्तमानपत्रे नित्य वाचत असल्याने
ज्ञानाची एक सारखी वृद्धी होत असते व त्याचा व्यवहारात उपयोग होत असतो। मनुष्याला पोटासाठी जो एक धंदा करायचा असतो त्याच्याशिवाय इतर गोष्टींचे ज्ञान त्याने संपादन केले असता ते त्याला मुळीच उपयोगी पडणार नाही की काय। जे कोणी असे समजत असतील ते मोठा प्रमाद करतात असे म्हणण्यास काही हरकत नाही। नित्याच्या धंद्याशिवाय इतर गोष्टींचे ज्ञान संपादण्यात कोणतेही नुकसान नाही, पण तसे न करण्यात मात्र फार नुकसान आहे। प्रपंचात प्रतिदिवशी लहान मोठ्या शेकडो अडचणी येतात, त्यांचा परिहार कसा करायचा हे ठाऊक नसेल तर किती पंचायत पडते। संसारात वारंवार येणाऱ्या अडचणीतून पार पडण्यात वाचनापासून सहाय्य होते। हा वाचनापासून होणारा अगदी हलक्या प्रतीचा फायदा आहे। ज्यांना जिवंतपणे आपणास हे मागल्या पिढीचे असे म्हणवून घ्यायचे नसेल त्यांनी वाचनाची सवय नेहमी जागृत ठेवली पाहिजे। जगात प्रतिदिवशी नवीन कल्पना, नवीन शोध, नवीन युक्त्या निघून जुन्या कल्पना जुने शोध व जुन्या युक्त्या एका पाठीमागून एक मागे पडत आहेत। जे शाळेत किंवा विद्यालयात संपादलेल्या ज्ञानासच चिटकून राहतात व व्यवहारात पडल्यावर वाचनाची सवय ठेवत नाहीत त्यांना आपल्या जुनेपणाबद्दल आपला उपहास करून घ्यावा लागतो। शिक्षक, वैद्य, कारागीर, नोकर यांपैकी ज्यांनी वाचनाची सवय ठेवलेली नसते त्यांना त्यांच्या धंद्यात झालेल्या सुधारणा न कळल्यापासून होणारे नुकसान सोसावे लागते। इतकेच नाही तर ज्या तरुण लोकांचा आणि त्यांचा संबंध येतो त्यात त्यांची थट्टा होऊ लागते। ठळक ठळक गोष्टींची चालू तारखेपर्यंत काय हाल हवाल आहे हे माहीत नसणे म्हणजे 19व्या शतकात जन्मास येऊन 18व्या शतकातल्या मनुष्याप्रमाणे वागणे होय। तर मित्रांनो, ह्या धड्यातून आपल्याला वाचन किती महत्त्वाचे आहे हे समजून येते। तर हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।